राज्य सरकारी कर्मचारी संपावरती ठाम. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत संघटनांची बैठक. ठोस तारीख न मिळाल्यानं कर्मचारी संघटना संपावरती ठाम. संसदेच्या सुरक्षेमध्ये अक्षम्य चूक. दोन तरुण प्रेक्षक गॅलरीमधून उतरले लोकसभेमध्ये. स्मोक कॅन्डल जाळणाऱ्या दोघांसह चार जणांना अटक. आणखी दोन साथीदारही ताब्यात. संसद भवन परिसरामध्ये स्मोक कॅन्डल जाळणारा अमोल शिंदे लातूर जिल्ह्यातील थोरली झरी गावचा. पोलीस भरतीची तयारी करत होता अमोल. आई वडील शेतामध्ये मजुरी करून करतात उदरनिर्वाह. मला गोळी मारली जाईल असा पोलीस रिपोर्ट. मंत्री भुजबळांचा विधानसभेमध्ये मोठा गौप्यस्फोट. भुजबळांचा कार्यक्रम करतो असं जरांगींनी म्हटल्याचा भुजबळांचा दावा. जुन्या पेन्शनच्या मागणीसंदर्भामध्ये कर्मचारी संघटना आणि सरकारमध्ये सकारात्मक चर्चा. मार्च अधिवेशनापर्यंत तोडगा काढू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवण्यासाठी गेलेल्या निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती. गुणरत्न सदावर्तेंकडून नियुक्तीला विरोध. आरोग्य खात्याच्या कारभारावरून विरोधकांचा सभात्याग. तर आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या विरोधकांची मागणी. अजित पवारांना विरोधी पक्षनेतेपद देण्याच्या पत्रावरती सही केली मात्र पत्र दुसऱ्याच कारणासाठी वापरलं. हा चोरीचा प्रकार. रोहित पवार यांचा अजित पवारांवरती गंभीर आरोप. पुणे लोकसभा पोटनिवडणूक घ्या हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश. हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता. दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्राचं पथक मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. मराठवाड्यातील चार जिल्ह्यांसह नाशिक आणि जळगावचाही समावेश. चुलत्याची हत्या करून शीर दुचाकीभर ठेवून हिंडत होता तरुण. सोलापूरच्या माढ्यामधील धक्कादायक घटना. आरोपी माळीनगरमध्ये पोलिसांना शरण. पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या गौरव पाटील नावाच्या तरुणाला ठाण्यामधून अटक. मुंबई नौदल तळाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा गौरववरती आरोप. पुणे वाहतूक शाखेमधील 68 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या. एबीपी माझाच्या स्टिंग ऑपरेशन नंतर कारवाईचा भडका. अवैधरित्या चालणारे धाबे त्यातील मद्य विक्रीच्या विरोधात हॉटेल संघटना आक्रमक. कारवाई न झाल्यास येत्या 31 डिसेंबरला हॉटेल बंदचा इशारा. इंडिगोकडून अयोध्या कनेक्टिव्हिटीची घोषणा. 30 डिसेंबरपासून दिल्लीहून तर 11 जानेवारीपासून अहमदाबादहून विमानाचं टेक ऑफ. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.